नमस्कार मित्रांनो, लाईफ मीन्स मोर मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या पर्यटनाची संधी दिली गेली तर ती कोणती असेल? ट्रेकिंग, राफ्टिंग, कॅम्पिंग, स्नॉर्कलिंग की वन्यजीव सफारी. आपल्यापैकी अनेकांनी आपल्या आयुष्यात राफ्टिंग, कॅम्पिंग किंवा ट्रेकिंगचा अनुभव घेतला असेल, परंतु अनेकांनी वन्यजीव सफारीचा प्रयत्न केला नसेल. त्यामुळे तुम्ही या रोमांचक, मजेदार आणि सौंदर्यपूर्ण प्रवासाचा अनुभव घेण्यास उत्सुक असाल तर तुमचा प्रवास सुरू करण्यापूर्वी तुम्हाला अनेक गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे. वन्यजीव सफारी जंगलात ड्रायव्हिंग, प्रेक्षणीय स्थळे पाहणे, समृद्ध वनस्पती आणि जीवजंतूंचा अनुभव घेणे आणि त्यानंतर हायकिंग आणि ट्रेकिंग यासारख्या रोमांचकारी क्रियाकलापांबद्दल असते. तुम्ही जीप सफारी, कँटर सफारी, हत्ती सफारी किंवा सफारीचे इतर प्रकार निवडून हे सर्व करू शकता. आजचा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांना पहिल्यांदाच भारतात वन्यजीव सफारी करायची आहे. यामध्ये आम्ही भारतात जंगल सफारी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत याबद्दल सांगणार आहोत. तत्पूर्वी सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की भारतात जंगल सफारीसाठी नेमके कुठे जायचे. जगभरातील वन्यजीव प्रेमींना आकर्षित करण्यासाठी भारतात बरीच ठिकाणे आहेत. जर तुम्ही खरे वन्यजीव सफारी प्रेमी असाल तर तुमच्यासाठी भारत हे एक योग्य ठिकाण आहे. देशभरात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे तुम्ही वन्यजीव सफारीसाठी जाऊ शकता. केवळ तुम्हाला जागा निवडण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. त्यानंतर तुमच्या बजेट आणि इतर गरजांना पूरक जे ठिकाण असेल तिथे तुम्ही जाऊ शकता. चला तर मग भारतातील काही लोकप्रिय वन्यजीव अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानांची नावे बघूया. रणथंबोर राष्ट्रीय उद्यान राजस्थान, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाम, कान्हा राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश, कॉर्बेट व्याघ्र प्रकल्प उत्तराखंड, बंदीपूर राष्ट्रीय उद्यान कर्नाटक, पेरियार वन्यजीव अभयारण्य केरळ, केवलदेव घना राष्ट्रीय उद्यान राजस्थान, बांधवगड राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश, गीर राष्ट्रीय उद्यान आणि वन्यजीव अभयारण्य गुजरात, ताडोबा व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्र आणि सुंदरबन व्याघ्र प्रकल्प पश्चिम बंगाल. इथे नमूद केलेल्या यादीव्यतिरिक्त भारतात इतर अनेक अभयारण्ये आणि वन्यजीव उद्याने आहेत. त्यामुळे एकदा का तुम्हाला वन्यजीव सफारी म्हणजे काय आणि तुम्हाला कुठे जायचे आहे हे समजले की तुम्हाला नियोजनात अडचण येणार नाही. बघूया वन्यजीव सफारीची योजना कशी करावी ते. वन्यजीव सफारीचे नियोजन करताना सर्वप्रथम तुम्हाला सफारीचा प्रकार निवडावा लागेल. जीपची बुकिंग असो किंवा प्राण्यांची सवारी असो, तिची तारीख तुमच्या गटातील लोकांसोबत परस्पर संमतीने ठरविली पाहिजे, जेणेकरून पुढील सोयीसाठी आणि सर्वांच्या पूर्ण आनंदासाठी आपण ट्रिपची उत्तम प्लॅनिंग करू शकाल. यासाठी सहलीचे बजेट देखील ठरवण्याचा समावेश येतो. वन्यजीव सफारीसाठी तुम्हाला अनुभवी नियोजक मिळाल्याची खात्री करा. सरकार मान्यताप्राप्त ऑनलाईन पर्यटन पोर्टल हे आजकाल सर्वात विश्वसनीय स्रोत मानले जाते. तुमच्या बजेटमध्ये काही बदल होऊ शकतात याची तयारी ठेवा, कारण कधीकधी खर्चात चढ उतार होऊ शकतो. योग्य संशोधन साधने आणि उपकरणे आणि तसेच कपडे घेऊन जाणे उपयुक्त ठरेल. ग्लुकोज बिस्किटे, एनर्जी बार यासारख्या वस्तू सोबत ठेवणे हा एक स्मार्ट पर्याय असेल, कारण रिझर्व्हमधून अशा वस्तू खरेदी करणे महागात पडू शकते. बजेटमध्ये मार्गदर्शक शुल्क, सफारीचा प्रकार आणि निवास खर्च समाविष्ट करणे आवश्यक आहे. आता बघूया प्रवासात काय घेऊन जायचे ते. जंगलातील तापमानात चढ उतार होत असतात आणि काही वेळा खूप थंडी असू शकते, त्यामुळे सुरक्षित राहण्यासाठी कपड्यांची अतिरिक्त जोडी सोबत ठेवणे चांगले. तुमच्या सहलीच्या सुंदर आठवणी कॅप्चर करण्यासाठी संबंधित लेन्ससह चांगल्या दर्जाचा कॅमेरा घ्या. बॅटरी आणि मेमरी कार्डचा अतिरिक्त संच घेऊन जाण्यास विसरू नका. वैद्यकीय किट घेऊन जाणे याचे प्राधान्यक्रमांच्या यादीत वरचे स्थान असले पाहिजे, कारण जंगलात चालणे नेहमीच आनंददायी नसते. त्यामुळे तुम्ही जे काही विशिष्ट प्रकारची औषधं घेत असाल त्यासोबत तुमची वैद्यकीय किट सोबत ठेवण्यास विसरू नका. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट बघूया, ती म्हणजे जंगल सफारीला जाण्यापूर्वी आणि सफारी करताना काय करावे आणि काय करू नये. कुठल्या गोष्टी कराव्या? तुमचा प्रवास सुरू करण्यापूर्वी एक प्रमुख टीप म्हणजे नेहमी कोरड्या हंगामात म्हणजे हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात सफारीची योजना करा, कारण पावसाळ्यात भूस्खलनाची किंवा पाण्यात अडकण्याची शक्यता असते. याशिवाय भारतातील अनेक वन्यजीव अभयारण्ये पावसाळ्यात पर्यटकांसाठी बंद असतात. सहल सुरू करण्यापूर्वी तुम्ही चांगली योजना केली आहे की नाही याची खात्री करा, ज्यामध्ये काय घेऊन जावे आणि काय विसरू नये याची यादी असेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वन्य प्राण्यांना कधीही त्रास देऊ नका, कारण त्यांना मानवी संपर्काची सवय नसते.
त्यामुळे अनावश्यक त्रास टाळण्यासाठी तुम्ही प्राण्यांना दूरून पाहत आहात याची खात्री करा. तुम्ही तुमच्या कॅमेऱ्यात निसर्ग आणि प्राण्यांचे सौंदर्य देखील कैद करू शकता. जेव्हा तुम्ही पुरेशा अंतरावरून प्राण्यांचे फोटो काढता तेव्हा तुम्हाला मार्गदर्शकाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करण्याचा सल्लाही दिला जातो. जर तुम्ही मार्गदर्शक तत्वांचे पालन केले तर तुम्हाला जंगल सफारीचा सर्वोत्तम आनंद मिळू शकतो. आता बघूया काय करू नये ते. काय करावे याच्या अनेक टिप्स असल्या तरी काय करू नये याची यादी न संपणारी आहे. येथे आम्ही बहुतेक गोष्टी ज्या चुकीच्या आहेत त्या मोजक्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जेव्हा तुम्ही जंगलात असता आणि वन्य प्राण्यांनी वेढलेले असता तेव्हा शांतता न मोडण्याचा सल्ला दिला जातो, कारण त्यामुळे प्राण्यांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही जास्त आवाज करत नाही याची खात्री करा. जंगलात विविध प्रकारचे आणि आकाराचे प्राणी असतात, त्यामुळे खूप वेगाने गाडी चालवू नका. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जनावरांचा आकार कितीही असला तरी त्यांना खायला देण्याचा प्रयत्न करू नका. जनावरांना खायला देण्याचा प्रयत्न करून तुम्ही त्यांना त्रास देऊ शकता. सुरक्षेच्या कारणास्तव जंगलातील काही भाग पर्यटकांसाठी प्रतिबंधित केला जातो, म्हणून अशा भागात जाण्याचा कधीही प्रयत्न करू नका, कारण ते तुम्हाला गंभीर संकटात टाकू शकते. प्राणी चमकदार आणि गडद रंगांशी परिचित नसतात, म्हणून चमकदार आणि आकर्षक रंग परिधान केल्याने त्यांना त्रास होऊ शकतो. त्याऐवजी तुम्ही हलका हिरवा किंवा खाकी रंग घालण्याचा प्रयत्न करा. जंगलात कचरा फेकणे तेथे राहणाऱ्या प्राण्यांच्या आरोग्यासाठी वाईट असू शकते, त्यामुळे जंगलात कचरा फेकू नका आणि जंगलातील फुले तोडू नका आणि प्राण्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही जंगलात धूम्रपान करू नये, कारण लहानशा आगीमुळेही जंगलात मोठी दुर्घटना होऊ शकते आणि पर्यावरण आणि प्राण्यांची मोठी हानी होऊ शकते. तर मित्रांनो, जर तुम्ही व्हिडिओमध्ये सांगितलेल्या नियमांचे पालन केले तर चुका होण्याची शक्यता कमी होईल. त्यामुळे सफारी सुरू करण्यापूर्वी स्वतःला पुरेसा वेळ द्या, कारण निसर्ग कधीही घाईत नसतो. तुम्ही जितका जास्त वेळ नियोजनात घालवाल तितकीच तुमची वन्यजीव पाहण्याची शक्यता जास्त असते. एक गोष्ट लक्षात ठेवा की नेहमी नियमांचे काटेकोरपणे पालन करा आणि तुम्ही तुमच्या मार्गदर्शकाचे नेहमी ऐकत आहात की नाही याची खात्री करा. तुम्ही सर्व सूचनांचे पालन केल्यास आणि टिप्स लक्षात ठेवल्यास ट्रिप निश्चितच सुरक्षित, रोमांचक आणि मजेदार होईल. व्हिडिओ संपण्यापूर्वी आणखी एक गोष्ट, वन्यजीवांचा आदर करा आणि त्यांचे नेहमी संरक्षण करण्याचा प्रयत्न करा. आजचा व्हिडिओ इथेच संपतो आहे. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कीप वॉचिंग. थँक्यू.